तो कमी झाला की काय? अजून एक कुत्रा भुंकला, राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, ते रामदास कदम कोकणामध्ये भुंकले, तो तर एवढं बोललं ते मराठ्यांच्या विरोधात, मनोज दलांगेने आमचा ठेका घेतला काय, आम्ही शहाण्णव कुली मलात आहे, कोकणात कुणबी मलात आणि शहाण्णव कुणी मलात हा लोटी बेटी व्यवहार होत नाही, आम्ही सोयरी करायला आलो का तिकडं? हाच रामदास कदम एक वर्षापूर्वी पत्रकार परिषद घेऊन रडत होता आणि म्हणत होता, माझ्या पोलांचं कसं होणार, माझ्या पोलांच्या कलियलचं कसं होणार, पक्षाने आमच्यावर अन्याय केला. रडून रडून पत्रकार परिषद घेत होता, रडू येत नव्हतं तर झेंडू बॉम्ब लावून रडत होता. रामदास कदम, पक्षाने तुझ्या पोरावर थोडासा अन्याय केला तर तू पोरांच्या करिअरचं कसं होणार म्हणत होता. गोरगरीब मराठ्यांची लेकरं आरक्षणाअभावी आत्महत्या करून मरतायत, यांचा विचार तू कधी करणार आहेस की नाही? ते कमी झालं की काय? कोकणातला अजून एक ते काय कोंबडी चोर, राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण, ते मराठ्याच्या विरोधात सारखं भुंकण्याचं काम. ते म्हणे मी शहाण्णव कुळी मराठा आहे, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मी शहाण्णव कुळी मराठा आहे. मग राणे साहेब, तुम्ही जर शहाण्णव कुळी मराठा आहे तर 41 वर्षाचा तुमचा आमदार असणारा नितेश राणे नावाचा टिल्लू तो ओबीसी कसा? म्हणजे तुमच्या पोरांना ओबीसी कास्ट घ्यायचं आणि तुम्ही शहाण्णव कुळी म्हणून घ्यायचे? नुसतं मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम. जरांगे पाटलां सांगितलं, नारायण राणेनं समाजाच्या विरोधात बोलू नये, मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, आणि जर ते बोलत राहिले तर मी ज्याला त्याला उत्तर देतो, मी कुणाला सोडत नाही. नुसतं जरांगे पाटलाच्या विरोधात, मराठ्याच्या विरोधात. एक दिवस नारायण राणे काय म्हणलं माहितीये का? मनोज जरांगेने जरा विचार करून बोलावं, लाल डोळे दीड फुट्या, तो काय म्हणला? लाल डोळे त्याची कायम तर असते काय? मनोज जरांगेने जरा विचार करून बोलाव, आपली उंची किती, आपण बोलतो किती. अहो राणे साहेब, तुमचे दोन पोरां तुम्ही एकावर एक उभे राहिले तरी जरांगे पाटले इतकी उंची होणार नाही. आकाशाच्या उंचीचा नेता आमचा जरांगे पाटील, याला ठेका घेतलेला यांनी फक्त मराठ्यांच्या विरोधात बोलण्याचा. आणि मराठा समाजाला फंद फितुरीचा शाप आहे. आतापर्यंत आपल्याच लोकांच्या विरोधात आपलेच लोक गेले म्हणून आपल्या समाजाचं नुकसान झालेलं आहे. जरांगे पाटलाला विचारलं की तुम्ही मराठा नेत्यांच्या विरोधात का बोलत नाही, मराठा नेत्याबद्दल तुमचं काय मत आहे? पाटलांनी सांगितलं, सगळ्यात जास्त मराठ्यांचं वाटोळं मराठ्यांच्याच नेत्यांनी केलं. सगळ्या मराठ्याच्या नेत्याच्या मनात आलं तर 2 तासात सगळ्या मराठ्याला आरक्षण भेटते, पण सगळे मराठी एक येत नाही. पण खरं सांगू, जे मराठे मराठ्यासाठी एक येत नाही, जाहीर सांगतो आम्हाला संशय आहे आणि आम्हाला शंका आहे, यांचं रक्त मराठ्यांचं विठाला विठाला. जो समाजासाठी आहे, समाज त्याच्यासाठी आहे. पाटील स्वतःच्या जीवाचं रान करून लढत आहे. आतापर्यंत 36 उपोषणं केली जरांगे पाटलांनी, ऐका, 36 उपोषणं केली. या एका 1.5 वर्षामध्ये 5 उपोषणं झाली, साष्ट पिंपळगाव, वडी काळ्या, भांबेरी आणि सराठी अंतरवालीची 2 उपोषणं. 5 उपोषण केली मी. प्रत्येक उपोषणाचा ठिय्या आंदोलनाचा साक्षीदार आहे बांधवांनो. तो माणूस कुणाचा रुपया घेत नाही, कुणाच्या सरकार दरबारी मॅनेज होत नाही, आणि गोरगरीब मराठ्यांनाच ते महत्व देतात, कोणत्या पुढाऱ्याला महत्व देत नाही. आता हे आरोप करू लागले, हे आंदोलन राष्ट्रवादी पुरस्कृत आहे, हे आंदोलन शरद पवार पुरस्कृत आहे. अरे आमचा कोणताच नेता नाही आणि आमचा कोणताच पक्ष नाही, म्हणून तर मराठ्यांच्या पोरांनी गावोगाव बॅनर लावले. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, एकच मिशन मराठा आरक्षण. जोपर्यंत समाजाला आरक्षण भेटत नाही ना, तोपर्यंत आमचा कोणताच नेता नाही आणि कोणताच पक्ष नाही. गावकऱ्यांनी पुढाऱ्याला बंदी घातली, पुढाऱ्यांना येणं बंद केलं. आमच्या जिल्ह्याच्या खासदारांनी तर बॅनरच फाडले भाऊ, पाहिलं तुम्ही? रावसाहेब दानवे पाटलांनी सांगितलं, आता दिवस तुमचे आहेत, बॅनर फाडा, आमच्या पोरांच्या डोक्यात कुऱ्हाडी मारा, कारण दिवस तुमचे आहे. पण ज्यावेळी आमच्या दिवस येतील ना, त्यावेळेस मराठा तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मराठ्यांनी पुढाऱ्यांना जी गावबंदी घातली, हा पुढाऱ्यावर केलेला अन्याय नाही, हे पुढाऱ्यावर केलेले उपकार आहे.
मराठ्यांच्या पोरांनी तुम्हाला गावात येण्यापासून रोकला, हा तुमच्यावर केलेला उपकार आहे. उपकार करण्याचं ज्यावेळी मराठे बंद करतील ना, गावात येणं सोडा, तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा मराठे तुम्हाला येऊ देणार नाही. म्हणून समाजाच्या विचाराशी, समाजाच्या मागण्याशी संगनमत होऊन आपण समाजाच्या मागण्या पूर्ण करा. आणि पोरांना सांगतो आता, इथून पुढे मराठ्यांचा कोणताही पक्ष नाही, मराठ्यांचा एकच पक्ष, मराठा आरक्षणावर लक्ष, मराठ्यांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील. सगळ्या पुढाऱ्यांना मी पिढ्यान पिढ्या निवडून दिलं, त्यांचे फोटो घरात लावले, त्यांचे झेंडे घरावर लावले, सगळ्या पुढाऱ्यांनी आपापली दारं बंद केली, पण जरांगे पाटलाला पाठिंबा द्यायला दोनच वाघ आणि छाती फुडून पुढे आले. नंबर एक बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर, या दोन वाघाच्या पाठीमागे मराठ्यांनो खंबीरपणे उभे राहा, कारण जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी. या बाकीच्यांनी नुसता मराठ्यांचा वापर करून घेतला, गाव पुढाऱ्यांना बंदी घातली गावोगाव. तुमच्या गावात घातली का गाव बंदी? घालून जर एखादा पुढारी म्हटलं मला येऊ दे तुमच्या गावात, तर त्याला नाही म्हणायचं नाही, ऐका, त्याला नाही म्हणायचं नाही, त्याला गावात येऊ द्यायचं, येशी पर्यंत येऊ द्यायचं. गावापर्यंत आला, वेशी पर्यंत आला, तर तो म्हणेल घे माझ्या पक्षाचा झेंडा तुझ्या हातात. पक्षाचा झेंडा हातात द्यायला लागला तर नाही म्हणायचं नाही पोरा, झेंडा हातात घ्यायचा, दांडा उलट करायचं आणि त्याच्या मागं लागायचं. हरामी किती दिवस फसवतो रे आम्हाला, पिढ्यान पिढ्या बर्बाद केल्या आमच्या पोरांच्या. आमच्या बापानं कर्जबाजारी झालं म्हणून आत्महत्या केली, आणि आमच्या पोरानं आरक्षणाभावी नोकरी मिळाली नाही म्हणून आत्महत्या केली. नुसतं आमच्या पिढ्या बर्बाद करण्याचं काम करतो. आता पुढाऱ्यांच्या मागं लागू नका. आपला नेता जरांगे पाटील आहे, आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम फक्त जरांगे पाटीलच करू शकतात, कारण निस्वार्थी नेतृत्व समाजाला मिळालंय. आणि हे काम करण्याकरता कदाचित देवानं जरांगे पाटलाला पाठवलं असावं, हेच काम करण्याकरता त्यांचा अवतार अभंगाचं दुसरं चरण. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला ना, तो लढा आता अंतिम टप्प्यात आहे. तर सरकारला माहिती, हा माणूस पुढे बोलूच देत नाही, हा माणूस तडजोड करतच नाही, आता यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हणाल जरांगे पाटलांनी आतापर्यंत मराठ्यांना काय मिळवून दिलं, जरांगे पाटलांनी आतापर्यंत समाजासाठी काय केलं, सांगू माई बाप. 22 वर्ष झाले त्या माणसानं समाजासाठी संघटन केलंय, समाजासाठी वनवन फिरला तो माणूस, 22 वर्षापासून काम केलंय. आता ते काम कुठेतरी नावारूपाला येतंय. सराठी आंतरवलीत लाठी हल्ला झाला आणि एका दिवसात तो माणूस महाराष्ट्रात गाजला, एवढा सोपा हा प्रवास नाही. तर त्या पाठीमागे त्या माणसानं 22 वर्ष केलेला संघर्ष आहे. संघर्ष, जमीन विकली, गाडी विकली, कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, आणि समाजासाठी आतापर्यंत 36 उपोषणं केली, त्याग आहे. आता लढा उभा केला, 4 महिने झाले, 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटील 4 महिने झाले घरी गेले नाही. या जरांगे पाटलांनी 4 महिन्यात काय मिळवून दिलं मराठ्यांना, तर आतापर्यंत 54 लाख मराठे ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट झाले. पाटलाच्या आंदोलनाला मिळालेलं यश आहे. विठाला विठाला. सगळ्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाला आरक्षण द्या, पण आमचं कमी करू नका. मराठा समाज कुणाच्याही वाट्याचं आरक्षण घेणार नाही, कुणाच्याही ताटातलं खाणारे मराठे नाही, उलट आपल्या ताटातलं दुसऱ्याला खाऊ घालणारे मराठे आहे. आणि आपल्या ताटातलं दुसऱ्याला जर मराठे खाऊ घालत असेल, तर मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी हा लढा आहे. अभ्यास लोकांची टीम जरांगे पाटलाकडे आहे, आणि त्या माणसाची जी ऊर्जा आहे ना, प्रचंड ऊर्जा आहे. पोटात अन्नाचा कण नसला ना, तरी तो माणूस प्रचंड ऊर्जेनं बोलतोय. काय सभा झाल्या, रात्रीही सभा, दिवसाही सभा. एके दिवशी आम्ही फोन लावला, किती सभा झाल्या, 38 सभा झाल्या. किती, 2 तास कीर्तन केलं तर महाराजाला लगेच खाली बसा वाटतंय खाऊन पिऊन. जो माणूस उपोषण करतो लगेच महाराष्ट्र दौरा करतो, 38 आणि 40 40 सभा एका दिवशी करतात ना, एवढी शक्ती कुणाकडे नसते. या माणसामध्ये काहीतरी देवत्वाचे गुण आहे. विठाला विठाला. आणि मराठा समाज असा समाज आहे महाराज, तो कधीच एक होत नाही.
एवढा विखुरलेला मराठा समाज कधीच एक होत नाही. ज्या अर्थी एवढे मराठी एक झाले त्या अर्थी या माणसाचं काहीतरी व्यक्तिविशेष असलं पाहिजे. आणि महाराज, मराठा समाजाने आतापर्यंत प्रचंड मोठी बदनामी सहन केली आहे. मराठा म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारा, मराठा म्हणजे एकमेकांना माग खेचणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे बांधव कोरणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे रस्ते अडवणारा, मराठा म्हणजे एकमेकाशी भांडणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे डोके फोडणारा, मराठा म्हणजे एकाला दारू पाजून दुसऱ्याला भांडायला लावणारा, मराठा म्हणजे भाऊकी पेशापाई एकमेकाच्या लग्न कार्यात न जाणारा, एकमेकाच्या अंत्यविधीला न जाणारा, मराठा म्हणजे एकमेकाचे खेकड्यासारखे पाय ओढणारा. समाजानं प्रचंड बदनामी सहन केली 50 वर्ष, पण ही सगळी बदनामी मुडीत काढून जरांगे पाटील नावाच्या वाघानं सगळ्या मराठ्यांना एक केलं. हे सगळं श्रेय आम्हाला जरांगे पाटलांना द्यावं लागेल. पण अजूनही महाराष्ट्रातल्या उर्वरित उरल्या सुरल्या मराठ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मराठा एक झाला आम्ही जे म्हणतोय ना त्याचा पुनर्विचार आम्हाला करावा लागेल. मराठा एक कधी होतो माहितीये का? मराठा एक करण्याकरता सुरुवात आपल्या कुटुंबापासून करावी लागेल. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांपैकी 2 सख्खे भाऊ एकमेकांना बोलत नाही. सख्या भावांनो एकमेकाला बोला, एकमेकाचे बांध करू नका, हेवे दावे विसरून जा, राजकारण विसरून जा. तुमच्याकडचं माहीत नाही, आमच्याकडं ग्रामपंचायतला जर फॉर्म भरायचा तर भावाच्या विरोधात दुसऱ्या भावाचाच फॉर्म राहतो. राजकारण आहे, सगळे मराठी विखुरलेले. आता मराठ्यांना एक व्हा, एक होणं काळाची गरज आहे. कारण अभी नाही तो कभी नाही, न्याय मिळाला तर आत्ताच मिळेल, याच्यानंतर मिळणार नाही. आणि न्याय फक्त मराठा समाजाला जरांगे पाटील देऊ शकता. विठ्ठल बार खुमाई, आता मराठ्यांच्या पोरांनी जागृत होणं गरजेचं आहे. अजून तुमचं गाव चांगल्या पद्धतीने जागरूक झालं नाही. जर तुमचं गाव जागृत झालं असतं तर इथं बसायला मराठ्यांच्या तरुण पोरांची जागा सुद्धा कमी पडली असती. मोठा बोटावर मोजण्या एवढे पोरं दिसत आहेत. आपल्या गावात जागृती करण्याची गरज आहे. आणि आमचं कीर्तन ऐकून जर ज्या गावची माणसं बदलत नसतील आम्ही त्या गावात पुन्हा कधीच तारीख घेत नसतो. आमच्या पोरांनी आज जागृत होणं गरजेचं आहे. साखळी उपोषण गावात चालू आहे. प्रत्येक पराठ्याच्या पोरांनी एकत्र येऊन इथं सहभागी असणं गरजेचं आहे. एक जे इथं येणार नाही मी समजेल ते नारायण राणेचे पाहुणे आहेत. मग नारायण राणेचा पाहुणा व्हायचा की जरांगे पाटलांचं समर्थक व्हायचं, ज्याचं त्यांना उद्यापासून ठरवा. आपल्या समाजात एक येणं गरजेचं आहे. आता जर आम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर एक या. बाहेर राज्यातले लोक महाराष्ट्रात आले, उद्योगधंदे सुधारले आणि पुढे गेले. महाराज, मराठ्यांच्या पोरांनी उद्योगात पडा. आमचे लोक म्हणतात आरक्षण नाही नोकरी नाही. मग आरक्षण नाही नोकरी नाही मग का दारू पितात का रे? जर नोकरी लागत नसेल तर व्यसनी होणं त्यावरचा पर्याय असू शकत नाही. शेतकरी असाल तर चांगली शेती कमवा, नाव कमवा, प्रगतशील शेतकरी व्हा. पैसा असेल तर उद्योगधंदे सुरू करा, व्यावसायिक व्हा. कोणत्याही पद्धतीनं माझा मराठा समाज पुढे गेला पाहिजे. कारण समाजाची उन्नती होणं प्रगती होणं हे समाजासाठी येणाऱ्या काळात अत्यंत महत्वाचं आहे. 2 राजस्थानची माणसं महाराष्ट्रात आली, एकमेकांना भेटले, त्यांना विचारलं तुम कहां से हो भैया, वो बोला मैं राजस्थान से हूं. तुम कहां से हो भैया, वो बोला मैं भी राजस्थान से हूं. तुम भी राजस्थान से, मैं भी राजस्थान से. या महाराष्ट्र में कुछ तो धंधा खड़ा करेंगे. लगेच युती केली दोघांनी. तुम्हारे पास कितने पैसे, वो बोला मेरे पास 30,000 है. तुम्हारे पास कितने पैसे, वो बोला मेरे पास 20,000 है. 30 और 20 मिलकर कितने हुए, 50,000. 50,000 दोघांनी धंदा सुरू केला, स्वीट मार्ट नावाचा धंदा राजस्थानच्या लोकांनी केला, महाराष्ट्र सुरू केला. आणि धंद्याला नाव दिलं बिकानेर स्वीट मार्ट. बिकानेर म्हणजे काय आहे तर राजस्थान मधलं शहर आहे. राजस्थानी लोकांनी महाराष्ट्र स्वीट मार्ट धंदा सुरू केला, नाव दिलं राजस्थानच्या शहराचं. आता तुम्ही राजस्थानला जाऊन तिथं टाका दारफळ स्वीट मार्ट. जमतंय?
एका रात्यात फोडतील. धंदा सुरू केला 50,000 दहा वर्ष धंदा चालला आणि 42 लाख रुपये 10 वर्षामध्ये निव्वळ नफा कमवला. आमच्याच जागा भाड्याने घेतल्या, आमच्याच जागेवर 42 लाख रुपये नफा कमवला. 2 गुजराती माणसं महाराष्ट्रात आली, तुम कहा से हो भैया? ओ बोला मैं गुजरात से हूं. त्यानं विचारलं तुम कहा से हो? बोला मैं गांधीनगर गुजरात से हूं. तुम भी गुजरात से, हम भी गुजरात से, महाराष्ट्र में कुछ तो धंधा खड़ा करेंगे. तुम्हारे पास कितने पैसे? बोला मेरे पास 50,000 है. त्यानं दुसऱ्याला विचारलं तुम्हारे पास कितने पैसे? ओ बोला मेरे पास 35,000 है. 35 और 50 मिलकर 85,000 हुए. 85,000 मध्ये दोघांनी कापड दुकानाचा धंदा सुरू केला. असा जोरा धंदा चालला, 12 वर्षामध्ये 55 लाख रुपये निव्वळ नफा कमवला. आमच्याच जागा भाड्याने घेतल्या, नफा कमवल्यावर त्याच जागा विकत घेतल्या आणि आमचेच पोरं कामाला ठेवले. नंतर महाराष्ट्रातले 2 मराठी पोरं जागे झाले. त्यांना विचारलं तू कुठला आहे? ते म्हणे मी दारफळचा आहे. त्यानं विचारलं तू कुठला आहे? ते म्हणे मी श्रीपत पिंपरीचा आहे. तुझ्याकडे किती पैसे? ते म्हणे माझ्याकडे 2,500. आपल्या लोकांकडे कलई पैसे राहते का? त्यानं विचारलं तुझ्याकडे किती पैसे? त्यांनी सांगितलं माझ्याकडे 3 आहे. 3 आणि 2,500 किती झाले? असा धंदा सुरू करू, असा धंदा सुरू करू. या राजस्थानला आत्ता मागं टाकू आणि गुजरातला मागं टाकू, केवढ्यात? याच्या बापण ठेवलं का? काय धंदा सुरू करायचा? मोठा धंदा करू, करोडपती होऊ 5,500 धंदा सुरू काय करायचा? एक जण म्हटला मी विचार करतो, धंदा सांगतो. यानं 2 दिवस विचार केला आणि सांगितलं 5,500 दुसरं काही होत नाही, आपण दोघं मिळून एक पान टपरी टाकू म्हणे. ठरलं, पान टपरी बनवायला इल्डिंग वाल्याकडे गेले, त्याने मंजुरीच 8,000 सांगितली. पुन्हा मा करेल ते म्हणतो हो काही खरं नाही, ते म्हणे तू सांग काय करायचं. यानं 2 दिवस विचार केला आणि यानं सांगितलं आपण दोघं मिळून असा धंदा उभा करू, कोटी रुपये कमवू. एकच धंदा करू आपण दोघं मिळून, एक बकरी विकत घेऊ, बकरी पिलेली एक एक पिलू वाटून घेऊ, 2 चे 4, 4 चे 8 मोठं खांड तयार होईल. बकरीचं धन चांगलं असतं, भरपूर पैसे कमवू. दोघांनी 5,500 एक बकरी विकत घेतली. एक दिवस हा चारत होता, एक दिवस तो चारत होता आणि नंतर बकरी गाभण राहिली, बकरी व्याली, बकरी व्याली जणली काय म्हणतात तुमच्याकडे समजून घ्या. पण हे दोघं नेमकी एवढ्या फुटक्या कपाळाचे, बकरीनं नेमकं एकच पिलू दिलं. हा म्हणे बा आता कसं बा? ते म्हणे आता काय करावं? ते म्हणे काम कर, मी 3,000 रुपये म्हणजे जास्त दिलेले, एवढ्या वेळी बकरीचं पिलू मला दे, पुढच्या वेळी तू घेते म्हणे. मी 2,500 दिलेले पण मावस भावाकडून उसने घेऊन दिले, एवढ्या वेळी मला दे. तो म्हणे जमणार नाही. हा म्हणे काम कर, एवढ्या वेळेस 1 पिलू मला दे, पुढच्या वेळी 2 दिले, दोन्ही तू घेते म्हणे जमणार नाही. हा म्हणे जमणार नाही. दोघांचे बोलता बोलता लागले भांडणं, त्यांनी फोडली एकमेकाची डोके. बातमी पोलीस स्टेशन पर्यंत गेली, पोलिसांची गाडी गावात आली आणि पोलिसांनी दोघांना पकडलं, गाडी टाकलं, पोलीस स्टेशनला नेलं. एवढं मारलं, एवढं मारलं, सुजस्तोर मारलं. यांचा चेहरा जर कोणी पाहिला असता तर यांच्या बायकांनी सुद्धा यांना ओळखलं नसतं, एवढं मारलं. त्यातल्या एका जणाचा स्वाभिमान जागा झाला, तो म्हणे साहेब आम्हाला मारू नका. आम्ही स्वाभिमानानं धंदा उभा केला पण आमच्या इज्जतीचा पंचनामा होणे वाटत असं वाटत असे, साहेब तर आम्हाला सोडून द्या. साहेबांना सांगितलं 8 टाकणं आमच्या हातात आहे पण सोडणं आमच्या हातात नाही. बाहेर जायचं असेल तर कोर्टात जा, जामीन करून घेऊन या. कोर्टात गेले जामीन करायला, वकिलाला फी विचारली. वकिलानं फी सांगितली 10,000 रुपये. बकरा सगळ्यात बकरी विकली आणि जामीन केली. त्याचा तर दुसरा भांडा लागला, जामीन तुझी केली माझी का नाही केली? आपल्या समाजाच्या पोरांनी एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांना पुढे घेऊन जा. भावा भावामध्ये गुन्हेगारांना नांदा, आपला समाज प्रगतीच्या पथावर गेल्याशिवाय राहणार नाही. ही विनंती या माध्यमातून करतो. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात या धर्माचं काम आम्हाला करायचं, यासाठी आम्ही साधनं वापरतो. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण्यापिरी, शब्दरूपी बाणानं जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी धर्माचं पालन केलं आणि पाखंडी वृत्तीचं खंडन सुद्धा केलं. एक काम करण्याकरता ते जन्माला आले होते. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये दुसरं कोणतं शस्त्र नव्हतं. घेऊन या हा शंख चक्र पद्म सहित करी भगवान परमात्म्यानं विविध अवतारामध्ये विविध शस्त्र वापरले, धर्माची स्थापना केली. पण संतांच्या जीवनामध्ये शस्त्र कोणते? तर शब्दाचे. जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये शब्द याला फार महत्व दिलं. आम्हा घरी धन शब्दाची, तर रत्ने शब्दाची, तर शस्त्र यज्ञ करू शब्दाची, आमच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी शब्दाची पूजा केली, त्याच शब्दरूपी बाणानं जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी धर्माचं पालन केलं आणि धर्माचं काम केलं. जरांगे पाटलांनी आपल्या जीवनामध्ये
समाजाचं जे काम केलं त्यासाठी शस्त्र काय वापरलं माहितीये का? उपोषणाच. कुणाला बोलायचं नाही, उपोषणाचं शस्त्र वापरलं. परिणाम सगळ्या मराठ्यांना एक किलो सरकारला घाम फोडला घाम. 35 किलोचा माणूस आहे. जरांगे पाटलान सांगितलं किती बाऱ्या मोजा, मी 35 किलोच भरवतो. 35 किलो वजनाच्या माणसानं हिंदुस्थान हलवला आणि देशाच्या पंतप्रधानाला दाढीवाल्या बाबाला म्हणावं लागलं, हे मनोज जरांगे है कोण? नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला विचारतो, हे मनोज जरांगे कोण आहे? ही ताकद तयार केली कारण त्या जरांगे पाटलांनी उपोषणाचं शस्त्र वापरलं. या माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहा. तरुणांनो, जीवनात व्यसन करू नका. याच्या त्याच्या पुढाऱ्याच्या नादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा आणि प्रगती करा. पुढाऱ्यांना बाप समजू नका, पक्षाला जात समजू नका. आमचे माय बाप सांगतील ते काम करा. आपली शेती डेव्हलप करा, प्रगती करा, शिक्षण घ्या, स्पर्धा परीक्षा करा. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हा, मोठमोठ्या पोस्ट वर तुम्ही दिसाल. आता ओबीसी मध्ये आपला समावेश होतोय. सगळे मराठ्यांचे पोर ओबीसी प्रवर्गामधून नोकरीला लागतील आणि जरांगे पाटलासाठी विजयाचा तोच दिवस असेल. ज्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण भेटेल तो दिवस इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिला जाईल आणि त्या इतिहासाला जोडून जरांगे पाटलाचा इतिहास राहील. ज्या दिवशी समाजाला आरक्षण भेटेल तो दिवस मराठा समाजासाठी खरा स्वतंत्र दिन राहील आणि मराठा समाज त्या दिवसाच्या तारखेला तिथून पुढे मराठा स्वतंत्र दिन म्हणून साजरा करेल. त्या दिवसाची वाट आपण पाहतोय. तो दिवस आपल्याला साजरा करायचा आणि त्या विजयाच्या आनंदोत्सवामध्ये आपल्या सगळ्याला नाचायचंय. त्यासाठी आपण जिवंत असणं गरजेचं आहे. म्हणून मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. आरक्षण आत्महत्या केल्यानं आरक्षण मिळत नसतं. जर आरक्षणासाठी आत्महत्या केल्याने आरक्षण मिळालं असतं तर सरकारने आजपर्यंत दिलं असतं. मराठे हे मरणारे नाही. वेळ प्रसंगी आमचे हक्क हिरावणाऱ्याला मारण्याची वेळ आली तर आम्ही मारू, पण आम्हाला मरायचं नाही. ही शपथ मराठ्यांच्या पोरांनी घ्या. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, या कार्यामध्ये या सत्कार्यामध्ये आम्ही कसल्याही प्रकारचा भेदभाव भिडभार न करता सगळ्यांना एकत्रित करून धर्माचं काम करू. आपण शेवटी भैरव घेऊ. सगळ्या पुरुष मंडळींनी आपले दोन्ही हात वरती करायचे. सगळ्या पुरुष मंडळीने दोन्ही हात असे ताट वरती करायचे. महिला मंडळ तुम्ही नका करू, तुम्ही नाही केले तरी चालेल. महिला मंडळ म्हणतील पुरुषांना हात कशा करता वरती करायला सांगितले, आम्हाला का सांगितलं?